मंडळी, भक्ती रसात न्हाऊन निघाल्यानंतर हास्य लहरींमध्ये चिंब भिजवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य यात्रा. पुन्हा चार वार हास्याचा चौकार. मंडळी, आजच्या भागाची सुरेल सुरुवात ज्या गाण्यानं झाली ते होतं आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेचं शीर्षक गीत, जे मूळतः जुईली जोगुळेकर आणि केवल वाळंज यांनी गायलं आहे. आज केवलला या गाण्यासाठी साथ दिली होती मोनल कडलखीनं. दोघांचेही आभार आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता स्वागत करूया आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सनी इथे हास्य लहरी निर्माण करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आपल्या शब्दांनी आणि हशा टाळ्यांनी या हास्यसागराला भरती आणणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. गॉर्जियस, टॅलेंटेड आणि आपल्या हास्यवीरांसाठीच्या अन्नपूर्णा सोनालीताई कुलकर्णी. खट्याळ, मुश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या भेटीला आलेले आहेत सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतील काही खास कलाकार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सुरुवातीपासूनच विषयाच्या वेगळेपणासाठी चर्चेत असणाऱ्या छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेतील वीणाताई जामकर यांचं. त्याचबरोबर नव्यानंच प्रेक्षकांच्या भेटीस येऊन पसंतीस उतरलेल्या आशीर्वाद तुझा एकविरा आईमधील मयुरी वाघ हिचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, पत्रामध्ये माणसांच्या भावना सामावलेल्या असतात आणि मृत्यूपत्रामध्ये नातेवाईकांचे हिस्से, पण या हिश्यांच्या किश्यांमधून तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं. सावर स्वतःला सावर सावर या बाय, काय दिलंस इंजेक्शन मधनी? चॉकलेट मिल्कशेक दिलाय. काही काही विचारताय हो, पेशंट आहे ना, इंजेक्शन मधून काय देणार, औषधच देणार ना. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? एवढं काय कडक होतंय मग? आईला माहितीये का माझ्या काय असतं त्यातलं? नीट सांगा की मग. अहो नीटच बोलले ना, गोळ्या दिल्यावर त्या विचारतायत काय दिलं. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? ओ नर्स, गोळ्या पोळ्या एवढा राग नका दाखव, थांबा जरा. माझा बाप शेवटची घटका मोजतोय, माझ्या आई टेन्शन मध्ये म्हणून काय बाय विचारते ना, तर चांगली उत्तर द्या ना तिला. आणि मला म्हणा ना आये, लगा लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा मागायचे तेव्हा काय म्हणायचीस ग? एवढा सुद्धा चादी नाहीस कोण? आता दोष दिस होय का त्यासनी? रडत बसली आहे मोठी. नमस्कार, आपण बोलू शकतो का? लहानपणी बोबडा होतो तेव्हापासून बोलतोय मी. आता मोठं झालो एवढं बोलायला लागलो ना, आता येऊन विचारतोय आपण बोलू शकतो का म्हणून. मस्करी करताय तुम्ही? मस्करी म्हणजे इथं काय चाललंय, तुमचं काय बोलू शकता का? हे बघितलं, ही अशी फॅमिली गोळ्या दिल्यावर विचारतात काय देणार म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? कशाला तीच तीच बोलताय तुम्ही? जेवढी दोन वाक्य दिले तेवढी नीट बोला की. नाही, तू इथं बस. छोट्या तू बस. नाही दादा, तू दादा मोठा. अरे छोट्या तू बस. नको बस. अरे तू बस. अरे छोट्या बस तू. अरे असं मला कसं तरी वाटलं मग. अरे बस तू बस. मॅडम तुम्ही अचानक इकडे? तुमच्या वडिलांचं मृत्यू पत्र वाचण्यासाठी आले. काय केलं? अरे बापाला काय काय काढलाय काय? कुठली पद्धत आहे लढायची? केसाव फुगई.
असं वाटतं ऐकायला का ती काय चाललंय इथे करती छोट्या फिरले माझा आता मग हे बघ गेले ती कधी गेले ती कधी नाही गेलं ना तीन वर्ष झाली आपण वाट बघतोय आता जातेली आता जातेली जाते ती का त्यांना फक्त हिचकी द्यायची सोय ती हिचकी देत असते ती जात काही नाही तीच ती टेन्शन नको घेऊ आहेत ते आपल्या तर आहेत मॅडम ती मेले ती का अजून कशाला ती वाचायला पत्र मित्र मग तुमच्या वडिलांचीच इच्छा आहे मरण्यापूर्वी शेवटचा घटका मोजत असताना त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या समोर वाचावं अशी मला आत्ताच डॉक्टरांकडनं कळालं की ते कधी जाऊ शकतात त्यामुळे मी तातडीने आले तसंही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नावे काय काय ठेवलंय वडिलांनी असं येणारा येतो जाणारा जातो आपल्या हातात काय असत पाण्याचा प्याला बघितलं हे असंही यांचं गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार अरे तुम्ही कशाला बोंबलाय तीच तीच बोलतोय परत परत काय गरज आहे का वाढवायची ज्याच्यासाठी मी आली आहे ते करूया का मी काय म्हणतो आहे शेवटची इच्छा अशी नाही पण बाबांची इच्छा आहे ना तर आपण ऐकून घेऊया धन्यवाद मी खाली सही करणार कुठे इथे मृत्यूपत्रावरती खाली सही केली आहे काय डोकं चालतं या बाईचं मला वाटलं खाली ही अशी विचित्र फॅमिली गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार अहो तुम्ही गप बसा नाही थांबा थांबा मी काय म्हणतो ही एवढी लाईन रजिस्टर करून या ना जरा तुम्ही कशाला बोलताय तेच 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 अहो माझी आई दुःखात आहे म्हणून असं काय बाय बोलते तुम्ही वाचा ना अरे तू शांत हो बघ ते गेलेले नाहीत अरे ती गेली तरी आपल्याला असणार आहे टेन्शन घेऊ नको शांत व्हा सगळे मी मृत्यूपत्र वाचते मी खाली सही करणार श्री अरुण कदम असे नमूद करतो की मी माझे हे मृत्यूपत्र पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता बनवत आहे मी माझ्या संपत्तीची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे माझी दोन्ही घरं ही बाबूला देण्यात यावी बाबू कोण आहे मी बाबू दोघे कसे बाबू असाल एक कोणीतरी बाबू बाबू कोण आहे मी तेच म्हणतोय ए छोट्या उगाच मस्करी करतोय काय मॅडम समोर हा माझा बाप मला लाडाने म्हणायचा पम्या बाबू तिकडे जा पम्या बाबू इरीवर जा मी आहे बाबू ए दाद्या खोटराड्या तुझ्यात बाबू आहे का तरी काय बोलतेस उगस हा मॅडम मी छोट्या आहे ना तुम्ही त्यामुळं पप्पा मला म्हणायचे सावत्या बाबू सावत्या मी बाबू आहे ती सही करू का माझं नाव इकडे मागे मॅडम स्वतःच सांगितलंय हा छोट्या आहे याला जास्तीत जास्त छोटू म्हणतील छोट्या छोट्या मला म्हणायचे पाम्या बाबू ते माझ्या नावावर करा मी बाबू हा मीच बाबू आहे नाही मी बाबू आहे एक मिनिट कन्फ्युजन असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही आई तुम्हालाच उत्तर द्यावं लागेल कोण आहे बाबू बाबू मी आहे बाबू तुम्ही आहात हे लाडानं मला बाबू म्हणायचे बघितलं हे असं आहे यांचं गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार यांचं काय मध्ये मध्ये त्यांना गोळी द्या आणि एक बसव खाली ते मला लाडाने बाबू म्हणायचे हे गप गाय गप खोट काय बोलीस हे काय बोलायचे वासाडे चाय टाक आणि आता वासाडेचं बाबू झालंय मला प्रेमानं ते म्हणायचे बाबू बाबू लय लाडानं बाबू म्हणायचे आणि म्हणायचे मेले बाबूने थाना थाया थ्या असं पण म्हणायचे मेला बाबच्या तोतला था त्या काय बोलती उगत लय बोलतीस आता आय तू मग मी सांगितलं आता मला 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 कळतंय तुम्ही सांगितलं पण बाबू कोण आहे हे आपल्याला ठरवायला लागेल मी बाबू आहे हॅलो हा बाबू बोलतोय नाही बाबूने शब्द दिला म्हटलं बाबू टायमिंग वर पोहोचणारच हा आज जरा बाबूला उशीर होईल बाबूचा बुबा आजारी आहे बघा फुंबल टाकला बघा खोटं बोलले बाबा आजारी आहे
बाबूचा बाबा आजारी आहे नाहीतर बाबू बरोबर टायमिंग वर पोहोचतोच. चार गावात आपल्याला बाबू म्हणून ओळखतात. हो कळलं कळलं. तुम्ही बाबू आज ठेवा फोन. ठेवा बाबू फोन ठेवतोय. हॅलो बाबू 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 करताय हात लावून. बघितलं ही अशी विचित्र फॅमिली हो यांची. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. तुमच्या गोळ्या घेऊन तिकडे बाजूला उभ्या राहा. मध्ये मध्ये करू नका. शांत बसा. मॅडम तुम्हाला कळलं असेल कोण बाबू आहे. कोण आहे. मी बाबू आहे. मी सांगितलं बाबू आहे. एक एक मिनिट. आई बाबू आहेत असं आपण आता धरूया. हो आई बाबू आहेत कारण की बाबा आईला बाबू म्हणू शकतात हे मला पटलंय. नाही मला ना पटत नाही. हा बाबूला पण पटलेलं ना. बाबू रुसलाय. बेन्या केवढं करशील र. ती ठरलं ना बाबू आहे ती म्हणून कशाला मध्ये घुसते. दादा मोठा बेन्या बोलशील. मग तुम्ही कशाला बाबू वरनं बांधताय. अजून 70 एकर जमिनीचा हिशेब लावायचा आहे. ती कुणाच नाव केली आहे. सगळ्यांच्या नावावर समान आहे ना. नाही 70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं. सोना कोण आहे. मी सोना बाबू वरन भांडण होतात ना. तुम्ही दोघही बाबू होतात ना. आता मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलो होतो. माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना तूच माझा सोना असं बोलायचा. पम्या बाबू सोना. हा मी आहे सोना. तुम्ही माझ्या नावावर करते. काय करते दादा. मी सोना आहे. गोंधळ घालू नका. ऐका आई तुम्हीच सांगू शकता सोना कोण आहे. मी आहे सोना. माझं हिवाळ्यातलं नाव सोना आहे. तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग. ते म्हणायचे. आणि मग बाबू ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली. मी बाबू आहे आणि आता बाबू तर सोना झालंय. नाही ते प्रेमाने बाबू म्हणायचे. लाडा तल्ल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या. अरे माझा बाप काय बोबडा होता का यार. थोया नाही त्या थोया नाही. ए तुम्ही काय बोबडे होताय. बापाने पण सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्र लिहायची ना नाव काय ती कोणाची आहे ती सोना बाबू. उठवा उठवा त्यांना आणि झापा आणि बदलायला हवा नाव. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं बाबू सोना. आणि हेही लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता गुंड्या मी आहे. मुस्कडीन. गुंडे मी आहे. आवाज काढायचं नाही. गुंडे मी आहे. माऊ दे गुंड्याला काहीतरी मिळते मला. एक मिनिट. मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोलले लाडाने गुंड्या. कोण बाबू काय ते तुम्ही तिघ ठरवा. कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्षमोक्ष लावाय. ठरवा एक मिनिट. आता सगळं मंजूर करूया नंतर आपापसात वाटून घेवा चालेल. दिसेल ना पण. बाई बाई हा गुंड्या हा बाबू आणि मी सोना. हा गुंड्या बाबू सोना ठरलंय तुमचं. ठरलंय फायनल. हा ओ चल. गोंधळ गोंधळ करू नका. काय होते. क्यूटी पाय. क्यूटी पाय काय झालं तुला. कशाच बाबू. किती दिवसांनी आवाज ऐकला माझ्या सोना. कुठे गेला होता तू गुंड्या. तुझी काळजी करत होतो मी. एक मिनिट. गुंड्या बाबू सोना हे तिन्ही तुम्हीच आहात. यांनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे. प्रॉपर्टीचं जाऊ द्या. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. तुम्ही गोळ्या द्या नाही तर गोळ्या खाला त्यांना. मला काय करायचंय. हे प्रॉपर्टीचे पेपर घ्या त्याच्यावरती सह्या करा नाही तर फाडून टाका. खड्ड्यात गेली दिल्या का पोळ्या दिल्या माहिती नाही पण मला जाम मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स सोनाली ताई. वनिता किती टाहो फोडावा.
कुठलाही मरायला टेकलेला माणूस उठून बसला असता अशी जर कोणी हाक मारली असती तर. अरुण, कानटोपी, माईक, ऑक्सिजन मास्क हे सगळं कसं सांभाळत होतास? आणि तरी म्हणजे श्वास लागला होता आणि सगळ्यांना प्रेमानी, सगळ्यांना नव्हे, प्रियांकाला काय काय म्हणत होतास. धमाल आली, छोटे मोठे फार आवडले. एवढं प्रेम उतू चाललं होतं की खुर्चीवर कुणी बसावं. नंतर हमरी तुमरीवर आलात तुम्ही सॉलिड. आणि मला सगळ्यात जास्त आवडली ही टिकली लावलेली नर्स. अप्रतिम. म्हणजे एकच वाक्य ज्याच्या वाट्याला आहे त्यांनी इतकी बाजी मारावी. कमाल आहे, कमाल प्रियांका. मस्त मस्त आहे. मंडळी, चौघुले काकांना अतिशय प्रिय असणारा गौरव आज पुन्हा एकदा सज्ज झाला एका सांस्कृतिक राड्यासाठी. बघा तिथे काय धमाल घडते, ते ही धमाल दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. दैनिक एमएजे, एमएजेचा आजच्या बातम्या. नवीन जज सोनाली कुलकर्णी यांनी सेटवरच पार्टीची व्यवस्था केली. आता जुने जज कधी पार्टी देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष. काय झालं ये चेतू? अगं तुला सांगतोय मी, ऐकलीच नाहीस बातमी तू. काय झालंय का एवढी अस्वस्थ का तू बेटा? कोणी येणार आहे का? नाही बाबा. नाही पण तू अस्वस्थ आहेस बेटा. नाही बाबा. तू जेव्हा आयब्रोज करायला नाक्यावर जातेस ना तेव्हा नाक्यावरची ब्युटी पार्लरवाली अशी अस्वस्थ असते. सेम बेटा. कोण येणार आहे, कोणी येणार नाहीये ना? बैस बैस इथे माझ्या बाजूला बैस. दैनिक एम एच जे बातम्या. हा किती हातातून माझ्या हा. नाही नाही, हा का आला इकडे? हा का आला इकडे? हा का आला इकडे? हा मारणार पाय. याला परत जायला सांग. मला ह्याचा चेहरा आवडत नाही, परत जायला सांग याला. नाही बाबा, बाबा बसा, बाबा बसा ना, बाबा शांत व्हा. मला आवडत नाहीये तो, माझा चेहरा आवडत नाही. करतो प्लास्टिक सर्जरी, दे पैसे. काय बोलतोय हा? काय बोलतोय? नाही नाही बाबा, काय नाही. केवढा मारला यार बाबा. हा गौरी आलाय. दिसतोय मला तो, दिसतोय. माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले असं नाही झालं माझं बाबा. गौऱ्याचं ना महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. त्याचं काय काम असणार? कॅरमची टुर्नामेंट असणार, त्यासाठी वर्गणी पाहिजे असणार त्याला. काय रे इकडे रे, इकडे रे. लोकांच्या वर्गणीवर कसले क्वीनच्या मागे लागता रे तुम्ही? आजही मी त्या क्वीनसाठी चालू आहे. फक्त ती कॅरमची नाही आहे. काय काम काय आहे काय? कुठलं कॅरेक्टर कुठलं हे कुठलं? आज काय काय ते मोठ्या माणसं अल्बम करतात ना ते गेलं. बस बस बस. तो काय म्हणतोयस? फुटाणे चाळीचा डोक्यात कोंडा झालेला राहुल रॉय. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे चाळीचा मुडदूस झालेला दीपक तिजोरी. मरतोय मला काय म्हणाला आता? मला मुडतूच झालं. मुडतूच असं काय बोलला हा तुम्हाला? गौऱ्या गोप नाही बाबा. सट करू का माझं? मी मी सकाळपासून चिडलेलं नाहीये. सांग गोप ना गौऱ्या बाबा. बाबा तुम्हीच म्हणता ना मी आता रिटायर झालोय, मला एखादं काम मिळायला पाहिजे. गौऱ्यांनी तुमच्यासाठी जॉब ऑफर आणली बाबा. गौऱ्यांनी माझ्यासाठी जॉब ऑफर आणली? हो बाबा. काय रे गौऱ्या? हो काका. हा जॉब ऑफर. ये बस बस बस. नीट बस रे, नीट बस. अरे शांतपणा करू नको तू. ते मोठ्या लोकांना बोल करतात ना. काही काही गरज नाही. तू जॉब ऑफर आणलीस? हो काका. मी ठरवलंय मराठी चोकिंग क्लास काढायचं ठरवलं. काय चोकिंग? काय करायचंय? मराठी चोकिंग क्लास. चोकिंग म्हणजे? चोकिंग म्हणजे ते शिकवतात ना पोरांना. मुलांनो लक्ष द्या, हे लिहा, ते चोकिंग क्लास. चोकिंग नाही रे, कोचिंग म्हणतात त्याला, कोचिंग. हा तेच तेच. आणि तू मराठी भाषा बोलायला लागल्यावर जे मराठी भाषेचं होतं ते चोकिंग. सॉरी कळलं तुला? हा तेच. मला मराठी कोचिंग क्लास सुरू करायचा आहे. कोचिंग क्लास सुरू करायचं? हो. माझ्याकडे कशाला आलायस?
आता इतकी दिवस तुमच्यासोबत मी स्किट करतोय, मला कळलंय तुम्ही मराठीत दिले मोठे शाने आहे म्हणून. ही काय भाषा आहे? मला मराठीत तर सगळं कळतं, सॉलिड आहे सगळं. तर ना म्हणजे तुम्ही आमच्या क्लासला येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे. मराठी क्लासमध्ये येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे. काय भाषा आहे, धड एक भाषा हा मुलगा वापरत नाही. कसं तुझा बाबा, मला तर मराठीसाठी काहीतरी करायचं आहे. कसे बोलतात बघितलं काय? तुझा बाबा ना वृश्चिक आहे, वृश्चिक खेकडा. नाही नाही आता मला काहीतरी करायचं आहे ना. मी आता तुला हे माझ्यासमोर नेताना रिस्क नाही वाटली? नाही बाप, पण मी काहीतरी मराठी भाषेसाठी करतोय ना, मला करायचं आहे काहीतरी. हो गौऱ्या, पण बाबा खेकडा नाहीये. मग बाबा बैल आहे. ए बावळ, बापाला काय बैल म्हणते? वृषभराज आहे ना तुमची. काही संबंध का मागे मागे? अजिबात काही बोलायचं नाही, अजिबात काही बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. काका आउटडेटेड झालेली बावली तिकडे उभी रा. बस इकडे, तुला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे. सगळ्यात आधी ना मराठी बोलायला शिक. मराठी म्हणतोस आल्यापासून. मराठी 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 नाही, ते मराठी आहे. लक्षात आलं तुझ्या? ते बोलणार मी मराठी म्हणून. एकदा म्हणून दाखव. मराठी म्हण, बोल. म्हण म्हणतो बरे. आमच्या इथे श्री कृपे करून मराठी भाषेत शिकवण्याचे वर्ग उघडवण्याचे आहे. तरी आम्ही आपणास विनंती करीत आहोत की आपण किंचितसा हातभार लावा. वा 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 वा. हॅलो त्याला धनी. ओ धनी धनी. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला अरे बापरे, हे कोण आहे समोर छकुले? अरे हे तर गुळगुळीत टकुले. मी मराठी भाषेचा अभ्यास करून आलोय हे सांगतो तुम्हाला मी. मला टकुले बोलला? नाही नाही, जो बापाचा अपमान होता काही. मी सगळं पाठ करू आलो, ते सांगितलं केवढं बोलू नको मी बघितलं मराठी. अरे नको रे करूस, अभ्यास कर आणि मग ये. अर्धवट स्किट इथे संपलं तरी चालेल, अर्धवट स्किट दाखवू आपण. पण तुझा अभ्यास कर आणि ये. मी अभ्यासच करू आलो काका, खरं सांगतो मी अभ्यास केलाय. अरे तू मराठीचा अभ्यास केलास का असं मला तुला विचारायचं. नको, पुन्हा एकदा मी तुला विचारतो, अभ्यास केलायस का रे? मराठीचा अभ्यास केलायस का? हो सांगितलं केलंय म्हणून का वेरिएशन देऊ अजून त्याच्यामध्ये. केला का दाखव हे करू मी. केला म्हणत केला ना यार. केलाय अभ्यास. मिल गया रे, मिल गया रे, आ गया रे. तुझ्या बापाला सांग यार, ही पोज मला अजिबात आवडत नाही यार. अरे मला सॉलिड आवडते. ही पोज म्हणजे तुला दिलेला अवॉर्ड आहे माझ्यातर्फे. तर तुला काय, तू मराठीचा शिक्षण वर्ग सुरू करायचा? अगदी बरोबर आहे. माझ्याकडून काय हवं, मी काय करायचं? तुम्ही तिकडे मला चोकर म्हणून पाहिजे. सॉरी चोकर नाही रे, टीचर म्हणतात. चोकर आहे मी. टीचर, टीचर म्हणून पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. मी टीचर बनतो, तू म्हणशील ते मी करतो. मी एक शब्द मराठीतला तुला देतो, तो तू लिहून दाखवायचा. आला तर मी सगळं करणार तू काका. चालेल सोपं आहे. अरे सोपंय बाळा, यावेळेला अगदी सोपी टेस्ट आहे तुझी. हा घे घे. हा घे. अंधाधुंद लिहून दाखव. हा काय लिहायचंय? अंधाधुंद हा शब्द लिहून दाखव. सोपं येईल तुला इथे रे. बाबा सोड लिहून दाखव. मी घेतो बाळा. अंधाधुंद येईल गौऱ्याला येईल. पटकन दुसरं स्किट करून घ्यायचं का? वेळ लागणार आहे का? शाबास. अंडा धुंड. तुझ्या बापाचा अंड हरवलंय. धुंडायचं ते नाही. ते अंधाधुंद म्हटलं कळत नाही का? अंधाधुंद तुला तो थांबा. ध ध ध. आधी तुले तळटा का तुला? गौऱ्या नीटली. आज आहे भाई आजच का तो. कुठल्या अक्षरावर टिकली द्यायची? टिकली तुझ्या बापाचं टिक टिकली टिकली. अनुस्वार म्हणतात त्याला, अनुस्वार. लक्षात आलं? हा लिहिलंस? लिहिलं का? मारू नका, लिहितोय ना बाबा. शाबास.
सगळ्या अक्षरांवर टिकले अंदन दंदन असं झालंय आता. अंदन दंदन हा शब्द आहे मराठीतला. असं बघितलं ह्याची अक्कल. पहिला शब्द दिला, पहिली परीक्षा घेतली, काही येत नाही याला. तुम्हाला घाबरतोय तो, त्याला येत मला. तुला येत तुम्हाला काय येत? घाबरलो काय काय येते मराठीतलं? मी मराठीतला सगळं अभ्यास केलाय. काय कर काय तुला व्याकरण येतं? म्हणजे तू वाचून आलायस व्याकरण? हो. व्याकरणात काय काय असतं? ते कतारचा प्रयोग आणि कर्मरकरचा प्रयोग. कतारचा प्रयोग आणि कर्मरकरचा प्रयोग. बाप गेला होता तिथे कतारला. अरे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग असं असतं ते मराठीच्या व्याकरणातलं. लक्षात येतं का तुझ्या? हे दोनच प्रयोग. अजून काही प्रयोग ऐकले? ऐकले. कुठले? जादूचे प्रयोग. के लाल तुझं हे लाल करू मी, हे लाल करू मी. बरं मला सांग, तुला मुळाक्षर माहिती आहेत? माहिती आहे, माहिती हे माहिती आहे. अशा वाजून आलो. मुळाक्षर आय एवढं नाही आहे. माहिती ना तुला? माहिती म्हणून दाखव. नाही येते. इ ह्रस्व आणि दीर्घ हे आहे त्यात. इ म्हण चार वेळा. मन चार वेळा. जंगल में बोले कोयल. माझी बंकच करतो. चार गोष्टी चांगल्या शिकवतोय त्याला मी. चार गोष्टी शिकवतोय ना तुला. माझी बंकच करतो. हा जंगल में करतो माझ्या समोर शहाणपणा. तू मरतोय सर. मर गे रे. कैसा मारू रे. कैसा मारू रे. इतना पता के गलती करता है. इसको कैसा मार के गलती करता है. इसको कैसा मारू. कव्वाली खेळायला बसतात माझ्या समोर. काम धंदे नाही तुम्हाला. हे व्हेरिएशन मराठीत दाखव मला. लक्षात आलं? प्रश्न आहे कधी. ही जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांमध्ये हल्ली हल्लीच दोन मुळाक्षर सामील करून घेण्यात आलेली आहेत. शासनाने दोन मुळाक्षर हल्ली हल्लीच सामील केलेली आहेत. ती सामील केलेली मुळाक्षर कोणती? खरं सांगू? हा मला नाही माहित. खरंच नाही माहिती. मान्य केली. मराठीचा कोचिंग क्लास सुरू करतोयस ना. अपडेट नको राहिला तुला. मला खरंच नाही. मुळाक्षर आहेत अ आणि ए. लक्षात आलं? अ आणि ए ही मुळाक्षर आत्ता सामील करून घेण्यात आली. शासनाने केली ती. आला आत्ता सामील केलंय. पण अ तर जुना शब्द आहे. हा एकदम जुना अक्षर आहे. हो लहानपणी आम्ही मल्लिका शेरावचं मर्डर पिक्चर बघितला. सगळ्याच्या तोंडून आपसूक आलं अ. एवढा जुना शब्द तुम्ही आत्ता टाकला यार. लेसलो यार तुम्ही. आणि ॲच काय म्हणताय? ॲवर अख्खा अरुण कदमचं करिअर झालंय. मी पण पाहिलंय. माझ्या ग माझ्या ग बाई भुवया ही पहिली ओळ दिली. उरलेली कविता करत बस तिकडे कोपऱ्यात. चल मध्ये मध्ये यायचं नाही. करत बस तिकडे कविता. सांगून ठेवतोय तुला. नाही मारत नाही मी. बघतो. तर तुला आता काय म्हणालास? तुला ते येत नाही. आपल्या कळलं? हे येत नाही. होत ना ते आलेलं नाही मुळाक्षर तुला. लक्षात आलं? व्यंजन. व्यंजनांबद्दल माहिती आहे? नाही मला रंजनाबद्दल माहिती आहे. आमच्या चाळीतली रिक्षावाल्या बरोबर पळून गेली. रंजनाचं मला काय सांगतोस रे? रंजनाचं काय कौतुक करतो मला तिचं? मराठी भाषेचं म्हणतो ना व्यंजन. व्यंजन कंठ कंठ क ख घ घ घ काय हे नाही. अरे ते मंजन मारी. मंजन मंजन ते काय मी व्यंजन म्हणतोय. मंजन म्हणतोय. मी सगळं पाठ करतो. यांना बघितलं की मी विसरू जातो. याला माहितीच नाही काही. कंठ कंठ लक्षात आलं तुझ्या? क ख घ घ याला कंठ म्हणतात. कंठ का? कारण ते कंठातून येतात म्हणून क ख ग ग ग ग हे इथून येतात. असं काय ते कुठून पण येतात? क ख ग ग एवढं काय? एवढा येते. क ख ग ग निय अरे ह्याला कसं मारायचा पण कंटाळा येतो रे मला. पण तुम्ही काय सांगता की अरे मराठी व्याकरणातला तो प्रकार आहे कंठ कंठ. अरे अरे कंठ्याला मेंढ्या म्हणतात. मेंढ्य म्हणजे मेंढ्याचा आवाज येतो फक्त.
कळत नाही तुला काय बोलतोय, कळत नाही तुला, इथून मेंढ्याचा आवाज याला आलेला नाहीये, तुला आलेला नाहीये, व्यंजनाबद्दल काही आलेलं नाही. आता तुला मी एक वाक्य देणार, सोप्प करतो मी, सोप्प करूया, संपून टाकूया, संपूर्ण एक वाक्य देतो. येईल येईल मला. हा, मला गोडगोड आंबा खूप खूप आवडतो. वाक्य सोप्प आहे. मला गोडगोड आंबा खूप खूप आवडतो. याचा कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण मला सांग आणि मोकळा तू जायला, मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. मला गोडगोड आंबा खूप खूप आवडतो. करता आंबा करताय, कारण आंब्याचा रस करता येतो म्हणून आंबा करता. आणि बाबा कर्म, आई म्हणते बाबाला माझं कर्म कुठचं, पण बाबा कर्म. एक बाबा, बाबा बरोबर आहे का? गावी गेले, गावी असं उत्तर दिलंय. आपलं उत्तर तसं आहे तर मी सगळा अभ्यास करतो, सगळा अभ्यास करतो. अरे बाबा, मी काय करतो बाबा, मला ना काय सांगू तुला. करता कर्म, करता कर्म, करता कर्म, करता कर्म, करता कर्म, ही याची अक्कल. कर्म माझ, कर्म माझ, हा, ही याची अक्कल. इथे 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 ये, इथे 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 इथे, ही तुझी अक्कल. माझ्यासमोर बसतोस आणि मराठी शिकवायला. हा, मी सहकाख्या तुझा स्वा काय म्हणा. नीट बोल, नीट बोल, इतके दोस माझ्या काय करतो. हा, नीट बोल ना, नीट बोल, बोल. ते बाहेर माझ्या नीट बोल ना, माझ्या बुके माझ्या बुके मा, इतकं जोरात मारता तुम्ही मला. लय ऐकून घेतो तुमचं, म्हणजे आता माझी बारी आहे. माझी बारी म्हणजे काय? आता माझी बारी आहे. आता मी तुम्हाला एक शब्द देतो, लिहून द्या मला, हे घ्या, लिहून द्या मला. तू मला चॅलेंज देतोयस? तुम्हाला चॅलेंज देतो रे, लिहून कांड पंडित आहे मी, तुम्हाला चॅलेंज देतो, लिहून घ्या तुम्ही, घ्या घ्या घ्या. सांग, चल आता बघूया, चल चॅलेंज स्वीकारलं, चल लिहा, बोल, मी शब्द लिहितो, चल बघा, सगळ्यांना लक्ष द्या. हा, गौरा सांगतोय, लिहा. काय लिहायचं? लिहा ना. हा कुठे शब्द आहे? हा कुठे शब्द म्हणजे? हा मराठी शब्दच नाही आहे, व्यवहारातला शब्द आहे. काय? चल चल, काय सांगतो आम्हाला, चल लिहा, मराठीतला लिहा, व्यवहारातला शब्द आहे रोजच्या बोलण्यातला. हे बघ, काय चाक, त्यात क कुठं आहे? क कुठं आला त्यात? क वापरलाय मी. हा, हे बाय, घाम आला, बीपी लोहा लागला, गोळ्या द्यायचं त्यांना. पुढचा, हे सोडून द्या, कॅन्सल घ्या, येत नाही, कळलं मला. पुढचं लिहून द्या. उद्या मार खाल्लाय मी, रोजच्या व्यवहारातला आहे, लिहून द्या. कुठे वापरतो? कसं म्हणजे एकमेकांना बोलताना, ए सावते इकडे लिया. कसं नाही ना, काम कुठला आहे? बीपीची गोळी रेडी ठेवू बाबा, काम कुठला आहे? तिसरं सगळं सोप्प लिहून दाखवा. ले मारले मला, लिहून द्या ना. असं कधी आपण एकमेकांशी बोलतो? बोलत नसू पण आम्ही ना, का रे कुठे होता, लिहून दे चला. आमचं रोजच्या व्यवहारातला आहे, आम्ही बोलतो बाबा, आमच्या घरात आम्ही असं बोलतो. हा, येते नाहीत ना, मग एवढे तुम्ही मराठीतले पंडित आहे ना, मला कशाला बोलता मग? हा, अजून एक गोष्ट, मी मराठीचा एवढा अभ्यास केला ना, एक जुनं गाणं आहे मराठी गाणं, त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरलाय. असं कुठलं गाणं आहे? वा 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 वा, अफलातून अफलातून. गौऱ्या, तू ठार वेड आहेस. म्हणजे एखाद्या नटाला किंवा नटीला एखादा पुरस्कार किती हवा असतो ना, तितकं मला मिल गया रे हे वाक्य हवं असतं. म्हणजे मी असा हपापलेला असतो त्या वाक्यासाठी. कापूस कोंड्याची गोष्ट माहिती का वगैरे, असा एक पूर्वी खेळ असायचे बघ, तसा आजकाल आमच्या घरात माझ्या आणि माझ्या मुलांचा एक खेळ सुरू झाला आहे. गौऱ्या, म्हणजे माझा मुलगा मला विचारतो, ओळखलं का सर मला? मग मी म्हणतो नाही. मुलगा म्हणतो ओके. मग मी माझ्या मुलाला विचारतो भोलानाथ, भोलानाथ पाऊस पडेल का? मग तो भोलानाथ असतो, तो म्हणतो माहीत नाही. मी म्हणतो ओके. आमच्या घरात खेळ सुरू झाला, खेळ. अरे देवा, तुझ्या लक्षात येते तुझी पॉप्युलॅरिटी किती वाढत चालली आहे. अँड टचवूड, टचवूड गौऱ्या, असंच मनापासून आणि इतक्याच तळमळीने तन्मयतेने काम करत राहा मित्र. आय लव्ह यू. लव्ह यू सर. थँक्यू. अप्रतिम.
चेतना फॅन्टॅस्टिक समय विलक्षण लिहिलं होतं आणि विलक्षण आणि कर्तरी कर्मणी प्रयोग किंवा हे इतक्या दिवसांनी परत ऐकायला मिळालं. आजकाल ऐकायला मिळत नाही ते शब्द, खूप कमी कानावर पडतात. तर या सिरीजची गोडी अशी की त्यात तू मराठीबद्दलचं इतकं ज्ञानही मध्ये मध्ये पेरलेलं असतंस की ओ हो क्या बात आहे. कमाल समय, कमाल, मजा आली, खूप मजा आली. मयुरी खूप हसत होतीस, काय म्हणशील? काय बोलणार मी आता यांच्याविषयी, माझ्याकडे शब्द नाही आहेत. समीर दादा, तुझी एनर्जी म्हणजे किती वेळ आहात तुम्ही. आणि मी खूप म्हणजे माझी इच्छा होती की मी ज्या दिवशी इथं येईन त्या दिवशी या सिरीजमधलं स्किट व्हावं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला खूप हसवता. लवली, थँक्यू. केसामुळे गळा कापला जातो असं म्हणतात, पण आज इथे केसामुळे हास्याची सुनामी येणार आहे. बघूया ही नेमकी काय केस आहे ते हे दाखवायला आपल्या समोर त्याची पुढूनचे पारसमणी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचा रत्न श्रमेश भेटकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप. सूर गवसलाय मग काय बायकोन सकाळी नाश्ता दिला नाही वाटत, काय फोव खाल्लेस? फोवून तर चार वेळा गावा लागला. काय कदम कदम बसाड्या, तू माझा आजोबा आहेस काय? आपण दोघं एकाच शाळेत शिकत होता. ओ कदम, तुम्ही कवा शाळेत गेलेला? संकल वाजून बोलला सव्वा साड्या. माझी स्पेशल ओळख आहे तुमच्या सगळ्या लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम, अरुण खेदा. ए बालू, एकदा मेंढा कापायला पाहिजे. नुसता कापायला नाही पाहिजे, लोकर पण काढायला पाहिजे. वसाड्या लो, मी जाल तिकडे माग वास काढी कसं येतो रे? आम्ही कसं वास काढू द्यायचं? तू काय एकटा सलून मध्ये येणार आहे? तुला एकट्याला दाढी फुटते, आम्हाला काय गवत फुटत? ओ त्याचा माणूस आहे नाही तर काय? ओ ऐक, आम्हाला पण आम्हाला मशरूम कट माराय नाही का? आणि मला सोल्जर. ओ त्याच्यानं ओ मांडू नका, थांबा. ओ कदम काकानू काय बोला, काय सेवा करू? अरे वा, मला केस करायचे, मला असं चमको, मी आहे ना मॅरेथॉनला जाणार आहे. गे बाय, म्हणजे मग काय पायावरचे केस काढू? विचारला कुठून आली तर कलनार पण नाही वसाऱ्या. असं नाही हो, मी एकदम कन्फ्युज. अरे पण मी बोलतोय म्हणा, श्वास मध्ये घेऊन ते लगेच कसा घुसतो? एक काम करा, मी मॅरेथॉनला म्हणजे मी धावायला नाही जाणार आहे, मी रिबिन कापायला जाणार आहे. असा मना चमकवशील का नाही? तिकडे आजूबाजू दोन चार ऍटम असतात का नाही? एकातली जरी मना बघितला तरी मना बर. हो काकांनो, कायच काळजी करू नका, असा चमकवतो का नाही? आयटम काय, आयटमची आई पण वलून वलून बघेल. काय बोलतो? कवडी जास्तच मना किरीम लाव. काय लाव? किरीम, किरीम, किरीम. गे बाय, म्हणजे भांड्याला कलही करायची. हा काय बोलत? नाही ना, करतो करतो, फेकल करतो. नाही म्हणजे हे काय? ओ फली आहे, मी लहान पोरग आहे का वसाऱ्या फलीवर बसायला? पण तसं नाही हो कदम काकानु, काय होतो तुम्ही एवढूशी आहे ना, तुम्ही बसलाव की दाढी अशी करावी लागते. त्या दिवशी एकानं लांबणं विचारलं, काय रे छातीवरचे केस काढतो? नाही नाही नाही, माझं पण तसंच झालं होतं. मी एकदा लांबून बघितलं, मला वाटलं यांच्या पोटावरचे केस काढतो. थोडीशी हाईट आहे, जरा वर करायचं. बसव कदम काका, सावकाश, नाही तर वरच्यावर पालखी जायची. बरं वाटतं रे. नाही बसा बसा, सकाळ सकाळ बसल्यासारखं. काय रे? विषय काढ? विषय काढू? वैते हो पप्या, जास्त नको. काल आईच भेटली होती पिठाच्या गिरणी. काय सांगता काय? बोलली मला काय वर्गात वयात आलाय, बार उडवून द्यावा लागशील. पडल ना मी खाली वसडे, वर बसलोय ना. तसं नाही, लग्नाचा विषय काढला. व्हायचंय ना लालीब. लालीब केवढी आहे ती? ए पापिया, ए चार पाच पोरींचे फोटो आहेत, जरा नजर टाकतोस काय? हो दाखव इकडे बघ तरी. मांडवकरांची शालू, तोरस करायची कुंदा, शिवल करायची टोली, आणि पावस करायची पप्पी. पप्पी मस्त आहे.
अरे ते वसडे तुला फोटो दाखवतोस तू मला भिजवतो साहेब. सॉरी सॉरी काका, लक्ष लक्ष नव्हतं, लक्ष नव्हतं, सॉरी सॉरी. एवढं भिजवशील नाही, सॉरी सॉरी. हो दादा नू हो काहीतरी दाखवू नका, हो डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. हा थांबा वाईज, एवढा एक गिराय गो द्या मग मला फोटो द्यावा. अरे फोटो दाखवतो तसं न, काल तुझी म्हातारी भेटली होती ना, ती म्हटली अरे वासडेनं तुमच्या एवढ्या ओळखी आहेत तर माझ्या पोरगेला एखादी पोरगी बघा म्हणून दाखवित होतो. मला काय करायचं आणि शुभ कार्यात वेळ नको. तुझ्या वेलेवर लग्न झालं, वेलेत पोरं झाले, आम्हाला काय फायदा आहे दादा? आनंद जाय का नाही? वालू ए वालू, तुला एक गोष्ट कळली काय रे? अच्छा सांगशील तेव्हा कळेल ना, अशीच करायची. तो तोरच खरा बबन आहे ना बबन. त्याचं काय आलं? त्याला परवा आहे ना 113 ताप होता. एवढा मोबाईल बघायचा कशाला? मोबाईल बघून तापला नाही तो. लग्नाचा वराड, लग्नाच्या वराडामुळे तापलाय तू. काय बोलतोस? वराडमध्ये म्हणजे म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही त्याच्यात ना? वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. झालं का सांग तरी? अरे तू आबा प्यालवान आहे ना, त्याचा लग्नाचा वराड नदीत वाहून नाही काही गेला त्याच्या घाटात गेलं आणि ह्याला ड्रायव्हरला कंटाळा आला म्हणून त्यानं मांडी घातला, तसा तसा ट्रक मागा आला नदीत गेला. त्याच्याबद्दल बोलतोच आहे. अरे मी त्याला सांगित होतो अम्मावशी आहे, उगाच गाडी बाहेर काढू नको, वराड बाहेर काढू नको. माझा ऐकल तर पहलवान घासला तू वासाडा. विश्वास नाही त्याला. विश्वास नाही म्हटलं जातोय शिमो नारळ तरी ठेव. काय नाही नारळ बिरळ नाही ठेवला मग झाला सत्यानाश. झाला काय? झाला काय? झाला तो ड्रायव्हर आहे का ना? रात्रीचा काला कुठं अंधार अमावशी आता सगळी भूत त्या दिवशी बाहेर पडली. भूत ड्रायव्हरने असा जो टर्न मारला का नाही डायरेक्ट नंदीत. नंदीमध्ये नदीत खवीस आहे का नाही तिथे? हे बाय म्हणजे नंदीमध्ये खवीस आहे म्हणजे तुला काय वाटलं? खवीसान गाडी वळवला. खवीसान गाडी वळवला हे तुला ड्रायव्हरनं सांगितलं? पण मला एक गोष्ट कळली नाही. काय? बबन आणि त्या वराडाचा काय संबंध आहे? अरे हा काय झालं, त्या दिवशी अमावस्या बरोबर आहे, तो बबन गेला नदीवर खेकडं पकडायला रातच्या टायमाला. बरोबर रात्री 12 सुमारास तो टरक असा पाण्याच्या म्हणतो म्हणजे काय म्हणजे नवरा पोरगा आहे ना असा मगरी सारखा पिव का नाही सांगतो काय? हो मग एकदा उजवीकडं, एकदा डावीकडं, एकदा डावीकडं, एकदा उजवीकडं, एकदा वर घेवाय म्हणजे एकदा खाली. काय सांगतो काय? आणि तो टर काय ना टर पाण्याच्या वर असा गरगर गरगर मग फिरतोय इकडे गरगर फिरवची काय? हो दादा इकडे आलीत केस? नाही नाही सॉरी 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 सॉरी, ते चुकून झालं. हो ते हो दादा हो दात्या नका ना, हो गोष्टीमध्ये रंगू नका, माझा गिराईक झाला. थांबा ना, आम्ही काय केलं वाय? अरे वसाडे तुम्ही जा ना, नंतर ये ना, माझं हो त्या रक्कल कसं नाही तुम्हाला का? आम्ही गिराय का? आम्ही बसणार, मला मशरूम कट मारायचं. मला सोल्जर कट मारा. पप्या हो तू एक काम कर. काय? हो तुझा जेव्हा वराड येईल ना तेव्हा ट्रक नको मागू. हा का? हो घोड्यावर ना जा. घोड्यावर घोड्यावर ना का? घोड्यावर ना जा. घोड्यावर ना? हो दात्यानु हो पण घोडा सेफ आहे का? हो सेफ आहे. सेफ आहे? पेट्रोल नाही लागत, गेअर टाकाय नाही लागत, मांडी घालून बसला तर घोडा माग नाही पुढे जातो. काय पण हा घोड्यावर बरा दिसेल काय? बरा दिसेल म्हणजे बरा दिसेल. मी कसा दिसेल तुम्ही सांगा मला. कसा दिसशील म्हणजे? बबलू सिंग सारखा दिसेल. बबलू सिंग? हा कोण बबलू सिंग? हो तात्या कोण हो बबलू सिंग? याचा पूर्व तुला माहित नाही? हा माझी पंची सांगायची. हो मग ह्याचा पूर्वज केवढा मोठा शूरवीर माणूस. काय सांगतोस? त्याच्या मुलं वाडी जिवंत आहे आपली. होय नाही हो तात्यानु आमचे पूर्वज काय साधे सुद्धा नाही. होय एकदम आज पाठीकडे पडत मी जातो. मी पोरं मागे लागतील. मोऱ्यानु काय केलं? नी काय झालं? ओ माझा पहिला गिराई घालवला नी तुम्ही. जाईल नाही तर काय? वसडे त्याचा गाल फाटला थांबेल तो गिराई. मरू दे ऐका. ओ मोऱ्यानु येवा बसा. कशाला? इकडे बसा, तुमचा मशरूम कट करून देतो. माझा ओ माझा गाल फाडून घ्यायचा आहे. मशरूम कट करतोय. आधी एक गिराय सांभाळता येत नाही. कसलं मशरूम कट मारतो मी काय म्हणतो? आपण किन्नर करकडे जावे, तिकडे जाऊन त्याच्याकडे जावे. त्याच्याकडचा जा कारागिर आहे ना, त्या गोष्टी ऐकत नाही, फक्त आपलं काम करत राहतो, त्यामुळे लोकांचे गाल नाही फाटत. हा खुला आहे.
हा नट सम्राट परफॉर्म करतो सगळे फाटतात काय माणसं आयती ओ काय झालं काय रे ओ निघा बरं जा या मंचावर तुम्ही आणि माझी बाणकोटी दिसली तर वाहनानं मारा मला मेला वाजू मशरूम कट इतकाच क्यूट परफॉर्मन्स मजा आली सोनाली ताई मला एकतर कुतूहल होतं की अरुण पृथ्वीक आणि प्रभाकर असे त्रिदेव एकत्र आलेत आणि आता काय घडणार आहे पण त्याच्यात चट्टरी पट्टरी लेंग्यांनी खूपच बाजी मारली किती म्हणजे रिकामटेकड्या माणसांनी काय काय करावं मला एकतर पृथ्वीक फार आवडलं तुझे एका पायावर रेलून दाढी करत होतास तसं उभं राहण्याचं आता 5 मिनिट अगोदर मला बनेने सांगितलं की युजुअली गावी असं उभं राहतात तर असं उभं राहा मला बनेने सांगितलं आता किती मस्त तुम्ही क्रेडिट देता पटकन एकमेकांना फारच छान आणि अरुण मला तुझ्याकडून ते तू कशाची फीत कापायला जाणार आहेस ते एकदा कळेल का मॅरेथॉन फारच आवडलं मला ते त्याच्यानंतर रिहर्सल मध्ये मी माथेरान म्हणालो मज्जा केली तुम्ही सगळ्यांनी खूप आवडलं थँक्यू वीणा ताई तुला कसं वाटला परफॉर्मन्स मी स्वतः आता देवगडात ना आले इकडे पण आता मला तुम्ही परत देवगडला घेऊन गेलात आणि तुम्ही सगळे कलाकार इतके कसलेले आणि इतके उत्कृष्ट आहात की इथे तुमच्यासोबत येऊन बसले आणि स्वतः इथे बसून ह्या सगळ्या तुमच्या स्किट्सचा आनंद घेते हीच अतिशय मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच की इतका छान परफॉर्मन्स तुम्ही दिलात आणि मी तुमच्या सगळ्यांची फॅन आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात इथे बघून मला फार फार छान वाटलं खूप छान थँक्यू ताई अँड थँक्यू बॉय